झी 24 तास एक पाऊल पुढे, झी 24 तास एक पाऊल पुढे। आज घडलेल्या दोन प्रमुख घटना याविषयी आपण चर्चा करतो आहोत। श्वेतपत्रिका काढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्यपालांकडे जे केंद्राचा निधी वाटप करण्याचे अधिकार आहेत सिंचनाबाबतचा, तो काढून राज्य सरकारकडे देण्यात यावा असा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्र्यांनी मांडलेला होता। या विषयात आपण बोलूया। मुनाफजी, तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे शरद पवारांनी स्वतः याविषयी भाष्य केलेलं होतं, आज मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही घडलेलं असेल त्यासंबंधित मला काही माहिती नाही, त्यामुळे त्यासंबंधित जे काही मांडणी आहे त्या आम्ही तुम्हाला देतो ना माहिती। मी सांगितलं तुम्हाला हा प्रस्ताव मांडला आपण देत आहात, परंतु त्यासंबंधित मला माहिती नाही, त्याच्यावर वक्तव्य करणं हे योग्य नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर अशी मांडणी केलेली असेल आणि त्यासंबंधित कुणी तिथली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली असेल तर त्या माहिती पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्याकडून या संबंधित आपण विचारलं तर बरं होईल। नाही, माहिती आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तीला माहितीबाबत शंका नाही आहे, मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे याविषयी। नाही, मला ह्या संबंधित माहिती नसल्या कारणाने मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही। माहिती असणं नसण्याचा प्रश्न नाही आहे मुनाफजी, ही बातमी आहे। ही बातमी आम्ही संध्याकाळी 7 बातमीपत्रापासून चालवत आहोत, त्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा। पण ह्या हे राजकारण काय मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी असा प्रस्ताव मांडावा याचं काय कारण तुम्हाला दिसतंय? त्यांना जे योग्य वाटलं तो प्रस्ताव त्यांनी मांडलेला असेल तिथे, ठीक आहे। तो प्रस्ताव त्यांनी मांडला की नाही ते त्यासंबंधित मला काही माहिती नाही, कारण मंत्रिमंडळाच्या मांडण्यामध्ये मी उपस्थित नाही। तुम्ही गृहित धरून द्या, तुमची खात्री नसेल तर तुम्हाला याविषयी भाष्यच करायचं नाहीये। नाही, मला त्यासंबंधित माहिती नाही। ठीक आहे, आपण जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजनांकडे। महाजन साहेब, तुम्ही तरी ही बातमी बघितलेली असेल, काय म्हणणं आहे तुमचं, काय प्रतिक्रिया तुमची, का अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला जातोय? कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी सध्याची भोवतालची परिस्थिती नाही, त्यामुळे तो विषय आपण जरा बाजूला ठेवू। मुद्दा असा की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे मंत्रिमंडळाच्या बाहेरच्या लोकांच्या मर्यादित माहितीवर त्याच्यावर अधिक कल्पना विस्तार करणं हा केवळ कल्पना विस्तारच ठरेल। पण त्याच्या पुढे मी जाऊन सांगू इच्छितो की मुळात हा केंद्राच्या निधीच्या पुरता मर्यादित प्रश्न नाही। राज्यघटनेच्या 371(2) कलमान्वये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठी ही विशेष तरतूद आहे, त्यानुसार राज्यपाल यांच्या देखरेखीखाली वैधानिक विकास मंडळ स्थापन केलेली आहे। अशी मंडळं स्थापन करावीत असा एकमुखी ठराव महाराष्ट्र विधिमंडळानं 1984 मंजूर केला होता, त्यानंतर ही सगळी मंडळं आलेली आहेत। त्यामुळं आता महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेल्या ठरावानुसार राष्ट्रपतींनी जी कृती केली त्याच्याविषयी मागं जाऊन काही आपलं हे चुकलं, आपलं हे बरोबर नाही असं म्हणणं हे कितपत संयुक्तिक आहे असाही प्रश्न उद्भवतो। त्यावेळेला शंकरराव चव्हाण हे एकटेच ग्रस्त होते की ज्यांनी सांगितलं की तुम्ही अशा रीतीनं लोकनियुक्तांचे अधिकार लोकनियुक्त नसलेल्यांकडे देऊ नका, पण त्यावेळेला त्यांचा सल्ला कुणी मानला नाही, कारण त्यावेळेला त्यांना सगळ्यांना असं वाटलं की विभागीय असमतोल दूर करण्याच्या दृष्टीनं ही उपाययोजना आवश्यक आहे असं बरोबर याविषयी। त्यामुळं अगदी याविषयी असेपर्यंत ही मंडळ राहणार त्याला काही इलाज आहे असं मला वाटत नाही। नाही, याविषयी कुणाला शंका नाहीये, याविषयी आपण चर्चा सुद्धा केलेली होती अगोदरच्या कार्यक्रमामध्ये, मात्र अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला जाणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहात आमच्या बातमीवर असं जरी गृहित धरलं तरी सुद्धा मुनाफजींना विचारलेलाच प्रश्न तुम्हाला विचारेन की असा प्रस्ताव येण्यामागे जर तो आला असेल तर ते योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळात तो प्रस्ताव या स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी मांडला असेल यावरच माझा विश्वास नाही। चर्चा झाली असू शकेल, कुणीतरी मुद्दा काढला असू शकेल, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं असेल, पण प्रस्ताव बिस्ताव मुख्यमंत्री असा कधी मांडू शकत नाहीत। कॅबिनेट गव्हर्नमेंटची फॉर्मचा आशय ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की असा प्रस्ताव बिस्ताव मुख्यमंत्री कधी मांडत नसतात। ठीक आहे, प्रस्ताव मुख्यमंत्री मांडतच नसतात असं त्यांचं म्हणणं आहे। भंडारी साहेब, तुम्ही काय म्हणाल यावर? नाही, महाजन साहेबांनी दिलेली माहिती बऱ्याच अंशी अचूक आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांनी एखादी सूचना केली असेल की आपण याच्यासाठी प्रयत्न करू, कारण पवारसाहेबांचं उद्दिष्ट राज्यपालांवरती, पवारसाहेबांचा निशाणा जो आहे तो राज्यपालांवर आहे,
आणि ह्या सगळ्या दुष्काळासंबंध आणि त्याच्या सिंचनाच्या अनुशेषाचा वाद जो सुरू झाला आता तो राज्यपालांनी निधी वाटपाचे आदेश दिल्यानंतर सुरू झाला. हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो कधीही विसरता कामा नाही. त्यामुळे राज्यपालांच्या ज्या अधिकारांमुळे आपली अडचण होते ते अधिकार आपल्याला काढून घेता येतील का असा विचार, अशी सूचना ही राजकीय नेतृत्वाच्या मनामध्ये आली असेल आणि त्यांनी ती मांडली असेल हे अशक्य नाही. पण जसं महाजनांनी सांगितलं त्याप्रमाणे हे अधिकार राज्यपालांना 371(2) या कलमाने दिलेले आहेत. हो, घटनेने दिलेत. आणि ते घटनेने दिलेले अधिकार काढून घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने जर ठराव करायचा प्रयत्न केला तर त्याचे वेगळे परिणाम होतील. ठीक आहे, तुम्ही त्याच्याविषयी स्पष्टपणे झी 24 तास एक पाऊल पुढे.